हॅलो स्टुडंट, तर आज या ठिकाणी आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे लाईट जी असणार आहे त्या लाईटचं रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होणार आहे ते आपण इथं ह्या ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर आपलं जे वर आहे ह्याला वर आपण काय म्हणतो, हे एअर मिडियम आहे. म्हणजे वर हे जे बाउंड्री आहे हे बाउंड्री आहे आणि ह्याच्यावरती सगळं एअर मिडियम आहे, हवेचं माध्यम आहे. आणि ह्या बाउंड्रीच्या खाली सगळं काय आहे, वॉटर मिडियम आहे, पाणी आहे सगळं. आता आपण बघणार आहोत, जर आपण एखादा लाईट रे सोडला, माझ्याकडे हे लेझर टॉर्च आहे, ह्या टॉर्चच्या माध्यमातून जर मी एखादा लाईट रे सोडला तर तो लाईट रे कशा पद्धतीने बेंडिंग होणार आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर मी काय करतो, लेझर टॉर्च ऑन करतो. ज्यावेळेस मी लेझर टॉर्च ऑन करणार आहे त्यावेळेस हे लाईट काय होणार आहे, थोडी रिफ्लेक्ट होणार आहे आणि थोडी रिफ्रॅक्ट होणार आहे. आता रिफ्लेक्ट होणे म्हणजे काय, ते लाईट रे येणे. आता हे जो येणारा रे आहे त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. तो इन्सिडेंट रे काय झालेला, इथं आलेला आहे आणि या ठिकाणी टच झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो इथं आलेला आहे त्यावेळेस तो काय झालेला आहे, थोडा रिफ्लेक्ट झालेला आहे आणि थोडाफार रिफ्रॅक्ट झालेला आहे. म्हणजे रिफ्लेक्ट होणे म्हणजे काय, तो ज्या ठिकाणी टच झाला आहे, ज्या ठिकाणी कोइन्साइड झालाय, तिथून काय होणे, परत दुसऱ्या त्याच प्लेन मधून परत जाणे आणि हे तर दुसऱ्या मिडियम मध्ये जाणे, हे तर काय झालेलं आहे, वॉटर मिडियम मध्ये आलेलं आहे. आणि ह्याची जी इंटेन्सिटी आहे, ह्याची इंटेन्सिटी म्हणजे इथून येणारा जो हा लाईट रे आहे तो लाईट रे मोर मॅक्झिमम लाईट रे, मॅक्झिमम लाईट काय झालेली आहे, पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि मिनिमम म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये लाईट काय झालेली, हवेमध्ये परत गेलेली आहे, ह्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन फिनॉमिना. आणि हे जे पाण्यामध्ये गेलेले आहे त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन फिनॉमिना. पण हे लाईट रे जे पाण्यामध्ये जात आहे ते जाताना सरळ न होता काय झालेलं आहे, बेंड झालेली आहे. म्हणजे ही लाईट नॉर्मली कशी जायला पाहिजे होती, हे अशा आली म्हणल्यानंतर ह्याचा जाण्याचा मार्ग असा सरळ पाहिजे होता, पण तिने सरळ न जाता काय केलेलं आहे, थोडी नॉर्मलकडे झुकलेली आहे. आता ह्याचे प्रॉपर्टी काय आहेत, कशामुळे झुकलेले आहेत, हे सगळे आपण थेरीच्या क्लासेसमध्ये बघितलेलं आहे. हे तर आपल्याला फक्त ॲनिमेशनच्या माध्यमातून बघायचं आहे की हे कशा पद्धतीने इथे गेलेले आहे. आता मी जर ह्याची इंटेन्सिटी चेक करायची म्हणलं तर हे मी इंटेन्सिटी मीटर घेतो इथं, आणि जर मी ह्या लाईट रेटची इंटेन्सिटी चेक केली तर मला इथे दिसत आहे स्क्रीनवर इंटेन्सिटी, मला इथे 100% दाखवत आहे. म्हणजे येणार जे लाईट रे आहे ह्या लाईट रेची इंटेन्सिटी 100% आहे, 100% आहे. आणि मी जर बघितलं आता हे जे ह्या लाईट रे जे आहे, ह्या लाईट रेचे दोन दोन वेळा आहे ते ट्रान्सफॉर्म झालेला आहे. म्हणजे एक वेळा रिफ्लेक्ट झालेला आहे आणि एक वेळा रिफ्रॅक्शन झालेला आहे. आता ह्यांचं आपण काय करूया, ह्यांचे पण आपण परसेंटेज किती परसेंटेज आहे, ह्यांची इंटेन्सिटी किती आहे. आता हे जर लाईट रे बघितली तर काय होणार आहे, जे रिफ्लेक्टेड झालेला रे आहे, जे परावर्तित झालेला जे किरण आहे, प्रकाशाचं किरण, हे लेझर टॉर्चचा जो रे आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे, 12.51. म्हणजे इथे मी काय करतो, 12.51 इथे लिहितो कॅल्क्युलेटरमध्ये. आणि प्लस आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ह्याची इंटेन्सिटी मोजायची आहे, पाण्यामध्ये गेलेल्या रेची इंटेन्सिटी मोजायची. ह्याची इंटेन्सिटी किती आहे, 87.49. आता प्लस मी काय करतो, प्लस 87.49, 87.49 इज इक्वल टू मला किती मिळालं, 100 मिळालं. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला काय लक्षात आला, की हे जे लाईट असणार आहे, येणारी जी लाईट आहे, ह्याची जेवढी इंटेन्सिटी आहे तेवढीच इंटेन्सिटी कोणाची असणार आहे, ह्या दोघांच्या बेरजेची असणार आहे. म्हणजे आपण जर हे रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर ह्यांची ऍडिशन किती येणार आहे, ह्याची जेवढी इंटेन्सिटी आहे तेवढी इंटेन्सिटी काय असणार आहे, ह्या दोघांची असणार आहे. आणि पाण्यामध्ये जाणारा जो लाईट रे आहे, पाण्यामध्ये जाणारा लाईट रे कसा असणार आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार आहे. आणि जो हवेमध्ये परतणारा जो लाईट रे असणार आहे, ह्या लाईट रेची मिनिमम इंटेन्सिटी असणार आहे. आणि ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर त्यांची ऍडिशन मात्र एवढी असणार आहे, ह्याची इंटेन्सिटी एवढी असणार आहे. आणि हा लाईट रे सरळ न जाता काय होणार आहे, बेंड होणार आहे, नॉर्मल कडे झुकणार आहे. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघितलेलंच आहे. आणि ह्याच्यामध्ये जे तयार होणारे अँगल आहेत, आता आपण अँगलचा जर विचार केला तर हे काय इन्सिडेंट अँगल आहे. इन्सिडेंट अँगल म्हणजे काय, द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, हे नॉर्मल आहे. ह्या दोघांना आपण काय म्हणतो, इन्सिडेंट अँगल. आणि रिफ्लेक्टेड अँगल म्हणजे काय, द अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे, ह्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन अँगल म्हणतो किंवा रिफ्लेक्टेड अँगल म्हणतो. आता हे जर आपल्याला मोजायचं म्हणलं हे अँगल कसे, तर आपण इथे मोजू शकतो. हे बरोबर झिरोला जर मी ऍडजस्ट केलं, झिरोला ऍडजस्ट केलं तर मला लक्षात येतं की दोन्ही अँगल सेम आहेत. आता बघा, मी हे जे लेझर टॉर्च आहे ते बरोबर काय केलेले, 60 डिग्री मधून सोडलेले. म्हणजे इन्सिडेंट अँगल किती झाला, 0 to 60. तर मला रिफ्लेक्टेड अँगल पण किती मिळत आहे, 60 मिळत आहे. बघा, 0 पासून 60 पर्यंत, म्हणजे नॉर्मल टू इन्सिडेंट रे ह्या दोघांमध्ये 60 डिग्रीचा कोण आहे. आणि नॉर्मल टू रिफ्लेक्टेड रे ह्या दोघांमध्ये पण काय असणार आहे, 60 डिग्रीचाच कोण असणार आहे. मी जर ह्यांच्यामधला अँगल कमी केला तर काय होणार आहे, अँगल जसं जसं मी कमी करत आता 30 वर केला, म्हणजे इन्सिडेंट अँगल 30 झाला तर रिफ्लेक्टेड अँगल पण काय झालेला, 30 झालाय. म्हणजे ह्याच्यावरून काय केलं लक्षात आलं, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत, हे आपल्याला ह्याच्यावरून लक्षात आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण हे लाईट बेंड कसे होणार आहे, लाईटची बेंडिंग होण्याची प्रॉपर्टी बघितलेली आहेत. आणि ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये थेरी क्लासमध्ये बघितलेलंच आहे. तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही थेरीचा व्हिडिओ पाहू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं होतं आणि त्याचं ॲनिमेशन कसं दिसते ते पाहायचं होतं, ते आज आपण इथं बघितलेलं आहे.